Irshalgad. करायला चाललोय. मी आता थोडं 20% चढलोय. मला अर्धा तास झाला असेल आम्हाला चढून. जसं माझ्या मागे तुम्ही बघू शकता ती थोडीशी दिसतोय किंवा तुम्हाला नेट दिसतोय पैसे आपल्याला जायचं वाटतं. बघू आता वेगळे चालतोय. आतापर्यंत अर्धा तासाची आमची जर्नी झालेली आहे आणि माझ्या मागे बघू शकता तुम्ही. हा एक अरुंद रस्ता आहे. हा अरुंद रस्ता पार करून आपल्याला त्या गडाच्या टोकापर्यंत जायचं आहे. हा आजचा आमचा प्रवास आहे. बघू आम्हाला त्यात किती यश प्राप्त होतं. तर मंडळी आम्ही आता आमच्या दुसऱ्या डेस्टिनेशनवर आलेलो आहे. या वाडीचं नाव आहे इरशालवाडी. या इरशालगडावरनंच या वाडीला नाव पडलेलं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता पुरातन काळातील मातीची काही घरं आहेत. बरोबर. आजच्या या हल्ली बघायला मिळणार आधुनिक युगामध्ये दुर्मिळ घरं झालेली आहेत. मातीने लिंपलेली. तर अतिशय खूप चांगला असा गावचा फील येतोय आणि इथून आम्ही पुरत वरती गडावर चढायची तयारी करत आहोत. दुसरा टप्पा आम्ही पार केलेला आहे. विशाल देवी दर्शन घेऊ शकता. घेऊया पुढे आपल्या प्रवास. मित्र तुम्ही बघू शकता इरशालगडावर जाताना इरशालगडाच्या वाटेमध्ये तुम्ही छोटे छोटे हे वॉटरफॉलसुद्धा बघू शकता. या वॉटरफॉलच्या पाण्यामध्ये तुम्ही थोडं फ्रेश होऊ शकता किंवा पिण्याचं पाणी जर तुमच्याकडे कमी असेल तर पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा तुम्ही या पाण्याचा वापर करू शकता. ट्रेकिंगमधून आलेला जो काही थकवा होता येथील झऱ्याच्या ताज्या पाण्याने भागवत आहे. मित्रांनो तुम्ही इथपर्यंत आलात तर तुम्हाला दोन रस्ते दिसतील. एक सरळ जाणार आहे आणि एक उजवीकडे जाणार आहे. सरळ जाऊ नका. वेळ जायचं आहे उजवीकडे. उजवीकडे जाणार रस्ता वर जातो. सरळ जाणार रस्ता पुढच्या गावी जातो. तर तुम्ही बघू शकता इरशालगडाच्या वाटेवर जाताना दोन वाटा फुटलेल्या आहेत. एक वाट जाते सरळ आणि एक वाट जाते ही वरती. करेक्ट. तर इथे कन्फ्यूज होण्याची काही गरज नाही आहे. आपल्याला सरळ न जाता आपल्याला गडाच्या साईडला वरच्या दिशेने जायचं. त्याच्यासाठी ॲज अ सोशल वर्क आम्ही इथे थोडेसे काही पेंटने ॲरो दाखवणार आहोत. तर ॲरो दाखवल्यानंतर तुम्ही जर हे ॲरो फॉलो केले तर तुम्हाला गडाच्या दिशेने जाताना काहीही प्रॉब्लेम येणार नाही. Thank you.
इरशालगडाच्या वाटेवर तुम्हाला असे आता दोन रस्ते दिसतील की बाई इकडे डावीकडे जायचं आहे की उजवीकडे जायचं आहे. आपल्याला जायचं आहे डावीकडे, उजवीकडे नाही जायचं. उजवीकडे जायचं आहे. डावीकडे जायचं आहे की उजवीकडे जायचं आहे? आपल्याला जायचं आहे डावीकडे, उजवीकडे नाही जायचं. उजवीकडे जायचं आहे.